कर्नाटक सरकारने महाराष्ट्र परिवहनच्या बसेस बंद केल्या आहेत. या विरोधात आज कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटकला जाणाऱ्या बस रोखल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी कर्नाटक बसेसवर जय महाराष्ट्र लिहून काळं फासलं. यामुळे बस स्थानकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यामध्ये जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि हर्षल सुर्वे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 25 नोव्हेंबरला होणारे चक्काजाम आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक निश्चित झाल्यानं हे आंदोलन स्थगित केलंय. या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास 3 डिसेंबरला चक्काजाम करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं सरकारला देण्यात आलाय. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांकडून आज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जत, अक्कलकोट व सोलापूरवर बोम्मई दावा करत कर्नाटकचा भाग असल्याचं सांगत आहेत. मात्र चोराच्या उलट्या बोंबा असतात, तशाच बोम्मई यांच्या उलट्या बोंबा आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरू असताना त्याला छेद देण्याचं काम बोम्मई करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 29 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरेंची मंगळवारी सर्किट हाऊसमध्ये मनसे शहर जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन ते दुपारी सावंतवाडीकडे रवाना होतील. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातील डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी नामांकित रामानुजन फेलोशिप अंतर्गत भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली आहे. झिंक क्रोमियम लेअर्ड डबल हायड्रोऑक्साईड नॅनोट्यूबसह थीन फिल्म्स तयार करण्याच्या पद्धतीला हे पेटंट जाहीर झालं आहे. आतापर्यंत विद्यापीठाला मिळालेलं हे 9वं पेटंट आहे. डॉक्टर जयर गुंजकर व प्राध्यापक सी डी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी 10 सप्टेंबर 2020 पेटंटसाठी अर्ज केला होता. 2 वर्षांच्या प्रयत्नानंतर हे पेटंट मंजूर झालंय. बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी KDCC बँक नेहमीच भक्कमपणे उभी असल्याची ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कागलमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते. KDCC बँकेने निव्वळ शेतीसाठी कर्ज पुरवठा करणारी बँक ही जुनी ओळख कधीच पुसली नाही. सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यामध्ये बँक नेहमीच अग्रेसर राहिली, असंही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. यावेळी कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या सुमंगलम महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आलं. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजा क्षीरसागर, कणेरी मठाचे मठाधिपती काळसिद्धेश्वर महाराज उपस्थित होते.